इल्तमास दुआ बराए हुज्जत खुदा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा कुल्ले वलीये कल हुज्जत बिनिल हसन सलावातुका अलैहि व अला आबाइहि फी हाज़िहिस साअति व फी कुल्ले साअत वलीयन व हाफिज़न व क़ाइदन व नासिरन व दलीलन व आयना हत्ता तुस्किनहु अर्ज़का तौअन व तुमत्तिअहु फीहा तवीला या मौलाती या फातिमतो आगीसीना। खुदाया बेहक्के चहार दा मासूमीन अलैहिस्सलाम जितने सादात व मोमिनीन दूर नज़दीक तू चल के इस मुकद्दस मकाम ते आए बैठे और दुआ वास्ते हच्चा ही वदन खुदाया इन हच्चा नू किसे कमीने दा मोहताज न बना इन्हां दी तमाम नेक दिली हाजात को पूरा फरमा इन्हां दे मरहूमीन दे दराजात को बुलंद फरमा। अगर कोई बीमार है तो उस बीमार दा वास्ते जिहड़ा रत रोंदा रहे खुदाया बिलखसूस बीमारी वास्ते जितनी दुआवां मेरे जिम्मे लगियां चौथे इमाम दी इज्जत व अजमत दा सदका दुआ मांगो इंशाल्लाह भेण दे नाल फिरा कैद ना होवे। खुदाया इन रोंदियां अखां नाल दुआ मंगदे खड़े अपनी बारगाह च कबूल फरमा। जितने मोमिन कैद हैं रिहाई अता फरमा, जितने मोमिन बे औलाद हैं उस शहीद दा वास्ते जिहड़ा मां नूं मां नहीं छड़ सकदा। करबला दे मैदान च एक बारी नहीं दो बारी नहीं त्रै बारी कुठ है शहजादा अली असगर दी इज्जत व अजमत दा सदका बिलखसूस बे औलादी वास्ते जितनियां दुआवां मेरे जिम्मे लगियां अपनी बारगाह च कबूल फरमा। बुजुर्ग सादात व मोमिनीन दा साया सड़ियां सरां ते कायम व दायम फरमा। बानियां ने मजलस मुआमनी ने मजलस हाजरी ने मजलस दी तमाम शरई हाजात को पूरा फरमा। बिलखसूस जिक्र पाक दे अंदर जिन्हें लोग खर्च किया लंगर पकाए ड्यूटियां दीतियां सब को अजरे अजीम अता फरमा। इस खानदान दे जितने मोमिनीन बैरून मुल्क मुकीम हैं सैयद तस्लीम अब्बास नकवी सैयद शफकत अब्बास नकवी और सैयद इबरार हुसैन नकवी खुरबाया अपनी हिफ्ज़ अमान च रख खुदाया उन्हां दी इज्जत बख्त और कारोबार इजाफा फरमा। साढ़े बाहर में आका वली असर बकियतुल्ला दे जहूर च ताजील फरमा। बानियां ने मजलस दे मरहूमीन बिलकसूद सैयद जुल्फकार हुसैन शाह सैयद शबीर हुसैन शाह जुमला सादात व मोमिनीन जेडे इस खानदान दे दुनिया छोड़ गए उन्होंने दराजात बुलंद फरमा। साढ़े बाहर में आका वली असर बकियतुल्ला दे जहूर च ताजील फरमा। तमाम दुआवां दी कबूलियत दी खातिर बुलंद सलावात अल्लाहुमा थोड़ा जहा अपन अपन दुआवां की कबूलियत की खातर भी एक दफा बुलंद सलवात अल्लाहुम्मा मुहम्मद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमान रहीम सलावा अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलना मिनल मुतमस्सिकीन बिविलायतिया मुहम्मद सलावा अस्सलातु वस्सलाम अला रसूल मुसद्दद वल मुस्तफा अल अमजद व महमूद अल अहमद हबीब इलाहिल आलमीन अबिल कासिम मुहम्मद सलावात अस्सलातु वस्सलाम अला सय्यदतिल जलीलतिल मखदूम इले मुकाणी आए बैठियो मुसाहिब दी सत्तर ते में पढ़ छटी मखदूमतिल मज़लूमतिल महरूमते अन हक्के मीरा उसे अभी सैयद आलिल मुख्तार
لاکھ بیمار ہم اللہ دنیا دے کسے زم وچ نہ رہو جڑے مکانی آئے بیٹھے کیڑے ویلے دا بند شروع کیتے اذاندار آؤ جدا منحال آئے اد مولا مختار دی شایا مختار آ دا کھڑے کوفے آؤ پگ بنو جدا آکھے مختار سڈیں دا پیا امام دی رت ود پئی اندے پاس دے کیا دل مختار کو آخ بیمار ہمیں تے تینڈے کول میں آ نہیں سنگنا میں شام دا قیدی ہول گیا سر تاج میں پا نہیں اے آدھے مولا قاتل پکڑی دے پین جڑے ماتمی آئے بیچھو آدھے مولا اکبر دا قاتل پکڑی گی اے قاسم دا قاتل پکڑی گی بھائی حق بن دا امام خوش تھی دے اللہ گوار رت ود پوئی اندے پاس دے کیا دل بہویں لکھ قاتل تھی قتل ونج اے میڈا اکبر یا نہیں سنگنا دربار دا داخل خفیاں دا بیمار بھولا نہیں اللہ خوار پڑا جڑے روندے کھڑے ہو بھئی بسم اللہ کرا میں نہ ہوکے رہا آدھے مولا قاتل پکڑی دے بھائل حق بن لے امام خوش تھی دے اللہ گوائے بھائی جن رت ود بھئی اندے پاس دے کیا دل بہویں لکھ قاتل تھی قتل ونجن تے میڈا اکبر یا نہیں سنگلا دربار دی پیشی پھپھی زینب دی بیمار بھولا نہیں سونے رون دے پائے رون آلیاں دے گھر آبادو شاللہ دنیا دے کس غم وچ نہ رو جے مکان دینا چاندے ہو پنجی محرم قریب ہے بھائی جے امام دی شہادت قریب آپ ہوتا ایک وین ہور چا سنا اللہ گواہے دواڑے تے میرے چوتھے امام نو زہر ملی ہوئی این تڑپ دے پین جی میں آدھ کٹھا پرندہ تڑپ دے باکر امام آدھل بابا کوئی آخری حسرت ہے تا بیان کرو ہوئی نہیں سکتا بندہ ماتمی ہوئے حد سینے تے نہ ہوئے تدہ آنکھ ہے کوئی حسرت بیان کرو امام دی رت ود پئی پوتر دا سار چم کیا دل کیا حسرت پوچھ دائیں دل میں دے دی تے میڈا باکر لیک ملاج میڈی بیماری دا ایس دنیا تے نہیں کوئی موجود جڑے ماتمی آئے بیٹھے ہوئی جملے تے مجلسہ مکوئی نہیں آدھے بابا کیڑی بیماری جندہ علاج کوئی نہیں سید وین کر کے آدھے میڈے جگار کو کھا بازار دیئے تے نہیں لکسیاں دا موت آج میں کو نہیں بھولنا جی میں شامیاں لٹے میڈی بیوہ بھیڑ آج رکھو من اللہ میں نہ اکر آدھے مولا کیڑی بیماری جندہ علاج کوئی نہیں امام دی رت ود پئی پتر دا سر چمے جڑے مکانی آئے بیٹھے ہو رو رو تے سیدہ دل مجھے جگار پوکھا بازار گیا تے نہیں لکسیاں دا محتاج میں کو نہیں بھولنا جی میں شامیاں لٹے میڈی بیوہ بھیڑ آج رکھو من اللہ سائن راضی ہوئے امام زمانہ دھوڑی مکان قبول کر رہے اللہ گواہ میں لکھوار پڑا جڑے ماتمی آئے بیٹھو مقصد رونے پنجی محرم قریب ہائے دھوڑے واسے جڑے مکان دے بنایو ادھا آدھے کھڑے مولا کیڑی بیماری ہے جندہ علاج کوئی نہیں سیدہ دل میں دے جگار کو کھا بازار گئے تے نہیں لکسیاں دا محتاج میں کو نہیں بھولنا جی میں شامیاں لٹے میں دی بیوہ بھیڑ علی دیئے دیئے
ਸਾਡੇ ਤੇ ਰਾਜ਼ੀ ਹੋ ਇਨਸ਼ਾਅੱਲਾ ਦੁਨੀਆ ਦੇ ਕਿਸੇ ਗਮ ਵਿੱਚ ਨਾ ਰਹੋ ਜਿਹੜੀਆਂ ਅੱਖਾਂ ਬਿਸਮਿਲ੍ਲਾ ਮੈਂ ਲਖਵਾਰ ਪੜਾ ਮੈਂ ਨੌਕਰ ਮਕਸਦ ਮੁਕਾਣ ਜਿਹੜੇ ਮੁਕਾਣੀ ਆਏ ਬੈਠੋ ਜੇ ਮੁਕਾਣ ਦੇ ਸਕਦੇ ਹੋ ਮੈਂ ਵੱਲ ਚੱਪੜ ਆਦੇ ਬਾਬਾ ਮੈਂ ਕੋਈ ਹਕੀਮ ਬੁਲਾਵਾਂ ਬਾਬਾ ਮੈਂ ਕੋਈ ਤਬੀਬ ਬੁਲਾਵਾਂ ਇਲਾਜ ਕਰੇ ਨਾ ਜਦ ਆਖ ਹੈ ਇਲਾਜ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਆਈ ਮੇਰੀ ਬਿਮਾਰੀ ਦਾ ਇਲਾਜ ਕੋਈ ਨਹੀਂ ਆਦੇ ਬਾਬਾ ਕਿਹੜੀ ਬਿਮਾਰੀ ਹੈ ਉਸ ਵੇਲੇ ਇਮਾਮ ਦੀ ਰੱਜ ਵੱਧ ਪਈ ਹੈ ਪੁੱਤਰ ਦਾ ਸਿਰ ਚੁੰਮ ਕੇ ਆਦਣ ਮਜੇ ਜਿਗਾਰ ਕੋ ਖਾ ਬਾਜ਼ਾਰ ਗਏ ਤੇ ਨਹੀਂ ਨੁਕਸਿਆਂ ਦਾ ਮੋਹਤਾਜ ਮੈਂ ਕੋ ਨਹੀਂ ਭੁੱਲਣਾ ਜਿਵੇਂ ਸ਼ਾਮੀਆਂ ਲੁੱਟਿਆ ਮੇਰੀ ਬੇਵਾ ਭੇੜ ਜਿਹੜੇ ਰੋਂਦੇ ਖੜੇ ਹੋ ਸ਼ਲਾ ਆਪਣੇ ਕਿਸੇ ਗਮ ਵਿੱਚ ਨਾ ਰੋ ਮਾਂ ਹੁਸੈਨ ਦੀ ਤੁਹਾਡੇ ਤੇ ਰਾਜ਼ੀ ਹੋਵੇ ਉਹ ਜਾਈ ਉਹ ਮਕਾਮ ਉਹ ਵਿਹੜੇ ਆਬਾਦ ਰਹਿਣ ਜਿੱਥੇ ਮਜ਼ਲੂਮ ਕਰਬਲਾ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਥੀਂਦੇ ਮੇਰਾ ਦਿਲ ਚਾਹੁੰਦਾ ਜੀ ਮੁਕਾਨ ਦੇਵਣ ਤੇ ਆ ਗਏ ਹੋ ਇਸੇ ਇਮਾਮ ਦੀ ਸ਼ਹਾਦਤ ਦਾ ਇੱਕ ਵੈਣ ਸੁਣਾਵਾ ਇੱਥੇ ਇੱਕ ਮਰ ਜਾਏ ਬੰਦੇ ਮੁਕਾਨ ਦਿੰਦੇ ਲੋਕ ਆਦਨ ਤੇਰੇ ਬਾਬੇ ਦੇ ਬਹੁ ਵੱਡੇ ਅਰਮਾਨ ਲੋਕ ਆਦਨ ਤੇਰੇ ਫਿਰਾ ਦੇ ਅਰਮਾਨ ਸ਼ੀਆ ਮਾਤਮ ਕਿਉਂ ਕਰਦੇ ਹੈ ਰੋਂਦੇ ਇਸ ਵਾਸਤੇ ਹੈ ਜਿਹੜਾ 72 ਮਰਾ ਕੇ ਆਇਆ ਕਿਸੇ ਨਹੀਂ ਆਖਿਆ ਸਜਾ ਤੇਰੇ ਬਾਬੇ ਦੇ ਬਹੁ ਵੱਡੇ ਅਰਮਾਨ ਅੱਜ ਰੋਕੋ ਮਿਲ ਅੱਲਾ ਇਨਸ਼ਾਅੱਲਾ ਦੁਨੀਆ ਦੇ ਕਿਸੇ ਗਮ ਵਿੱਚ ਨਾ ਰਹੋ ਕਿਸੇ ਨਹੀਂ ਆਖਿਆ ਸਜਾ ਤੇਰੇ ਚਾਚੇ ਦੇ ਬਹੁ ਵੱਡੇ ਅਰਮਾਨ ਤੁਸੀਂ ਸਾਰੇ ਮੁਕਾਣੀ ਆਏ ਬੈਠੇ ਹੋ ਖੁਦਾ ਤੁਹਾਡਾ ਪੁਰਸਾ ਕਬੂਲ ਕਰੇ ਸੈਯਦਾ ਤੁਹਾਡੇ ਤੇ ਰਾਜ਼ੀ ਜਾਵਣ ਬਾਨੀਆਂ ਵਾਲੇ ਮਜਲਸ ਦੀ ਮਿਹਨਤ ਪੂਰੀ ਹੋਵੇ ਅਜ਼ਾਦਾਰਾ ਮੰਬਾ ਨਾਮੀ ਬਸਤੀ ਦੇ ਵਿੱਚ ਇਮਾਮ ਨੇ ਕਯਾਮ ਕੀਤਾ ਇਹ ਕੂਫੀ ਮਿਨਹਾਲ ਆਏ ਅਦ ਮੌਲਾ ਤੁਹਾਡੇ ਬਾਬੇ ਦੇ ਬੜੇ ਅਰਮਾਨ ਨੇ ਮੌਲਾ ਤੁਹਾਡੇ ਚਾਚੇ ਦੇ ਬੜੇ ਅਰਮਾਨ ਨੇ ਮੌਲਾ ਤੁਹਾਡੇ ਭਰਾ ਦੇ ਬਹੁ ਵੱਡੇ ਅਰਮਾਨ ਨੇ ਜਿਹੜੇ ਮੁਕਾਣੀ ਆਏ ਬੈਠੇ ਆਦ ਮੌਲਾ ਤੁਹਾਡੀਆਂ ਫੁੱਫੀਆਂ ਦੀਆਂ ਬੁਰਕਿਆਂ ਦੇ ਬਹੁ ਵੱਡੇ ਅਰਮਾਨ ਨੇ ਅੱਜ ਰੋਕੋ ਮਿਲ ਅੱਲਾ ਬਿਸ਼ਾਅੱਲਾ ਦੁਨੀਆ ਨੇ ਕਿਸੇ ਗਮ ਵਿੱਚ ਨਾ ਰਹੋ ਇਹਦੇ ਮੈਂ ਮੁਕਾਣ ਦੇ ਬੈਠਾ ਬਿਸਮਿਲ੍ਲਾ ਰੋ ਰੋ ਕੇ ਆਦ ਮੌਲਾ ਤੁਹਾਡੀਆਂ ਫੁੱਫੀਆਂ ਦੀਆਂ ਚਾਦਰਾਂ ਦੇ ਬਹੁ ਵੱਡੇ ਅਰਮਾਨ ਆਦੇ ਜਦੋਂ ਮੁਕਾਣ ਦੇ ਬੈਠਾ ਵਤ ਇਮਾਮ ਪੁੱਛੇ ਕੂਫੇ ਚੋਂ ਆਏ ਮੈਂ ਕਿ ਮੌਲਾ ਇੱਕ ਅਰਜ਼ ਕਰਨਾ ਚਾਹੁੰਦਾ ਕੂਫੇ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਕਰਬਲਾ ਤੱਕ ਤੁਸੀਂ ਸਫ਼ਰ ਕੀਤਾ ਮੌਲਾ ਪੁੱਛਣਾ ਇਹੋ ਕੁਝ ਚਾਹੁੰਦਾ ਸਭ ਤੋਂ ਜ਼ਿਆਦਾ ਅਜਰੇ ਰਿਸਾਲਤ ਕਿੱਥਾਂ ਮਿਲਿਆ ਰਿਹਾਏ ਕਰ ਸਕਦੇ ਹੋ ਅਜਰੇ ਰਿਸਾਲਤ ਕਿੱਥਾਂ ਮਿਲਿਆ ਸੈਯਦਾਂ ਦੇ ਖੜੇ ਜੇ ਪੁੱਛੀ ਤੇ ਸੁਣ ਸ਼ਾਮ ਦੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਮਹੱਲਾ ਏ ਹੁਣ ਭਾਈ ਆਖ ਕੇ ਗਏ ਸ਼ਾਮ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਜ਼ਰੂਰ ਕਰੇ ਮਿੰਬਰ ਦੀ ਕਸਮ ਏ ਸ਼ਾਮ ਤੋਂ ਬਾਅਦ ਜਦੋਂ ਹੀ ਬਿਮਾਰ ਰੋਂਦੇ ਆਣ ਤੇ ਰੋ ਰੋ ਕੇ ਆਦੇ ਅਸ਼ਾਮ ਅਸ਼ਾਮ ਮੈਨੂੰ ਸ਼ਾਮ ਖਾ ਗਈ ਰੋ ਰੋ ਕੇ ਆਦੇ ਆਣ ਜ਼ੈਨਬ ਤੇ ਬਾਜ਼ਾਰ ਦਾ ਜੋੜ ਕੋਈ ਨਾ ਅੱਜ ਰੋਕੋ ਮਿਲ ਅੱਲਾ ਅੱਲਾ ਦੁਨੀਆ ਦੇ ਗਮ ਵਿੱਚ ਨਾ ਰਹੋ ਮੇਰੇ ਭਾਈ ਆ ਗਏ ਬਹੁਤ ਸੋਹਣਾ ਪੜਨ ਵਾਲੇ ਖੁਦਾ ਇਹਨਾਂ ਦੀ ਜ਼ੁਬਾਨ ਲਈ ਤਾਸੀਰ ਅਤਾ ਫਰਮਾਏ ਔਰ ਇਹਨਾਂ ਨੇ ਫੋੜੀ ਵਿਛਾਈ ਇਮਾਮ ਨੂੰ ਮੁਕਾਣ ਦਿੰਦੇ ਪੈਣ ਪੰਜੀ ਮੁਹਰਮ ਨੂੰ ਤਾਬੂਤ ਬਰਾਮਦ ਹੋ ਸੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕਰੇ ਅਜ਼ਾਦਾਰਾਂ ਜਿਹੜੇ ਮੁਕਾਣ ਦੇ ਸਕਦੇ ਹੋ ਕਿ ਉਹ ਮਜ਼ਲੂਮ ਇਮਾਮ ਹੈ ਲਕਬ ਤਾਂ ਢੇਰ ਸਾਰੇ ਅਲੀ ਜ਼ੈਨੁਲ ਆਬਦੀਨ ਸੈਯਦ ਸੱਜਾਦ ਕੁਰਾਨ ਦੀ ਕਸਮ ਹੈ ਦੁੱਖਾਂ ਦੀ ਕਿਤਾਬ ਵਿੱਚ ਮੇਰੇ ਇਮਾਮ ਦੇ ਲਕਬ ਪੜੋ ਨਾ ਲੁੱਟੇ ਹੋਏ ਪੂਰ ਦਾ ਮਲਾ ਜਿਹੜੇ ਮੁਕਾਣੀ ਆਏ ਬੈਠੇ ਲੁੱਟੇ ਹੋਏ ਪੂਰ ਦਾ ਮਲਾ 72 ਦਾ ਮਾਤਮਦਾਰ 120 ਬੁਰਕੇ ਦਾ ਆਜ਼ਾਦਾਰ ਜਿਹੜੇ ਅਜੇ ਵੀ ਹਾਏ ਨਹੀਂ ਕਰ ਸਕਦੇ ਵਾਰਸ ਦਸਤਾਰੇ ਗਮ ਗਮ ਦੀ ਦਸਤਾਰ ਦਾ ਵਾਰਸ ਆਜ਼ਾਦਾਰਾਂ ਜਦੋਂ ਵਾਪਿਸ ਵੱਲ ਆਏ ਨਾ ਇਮਾਮ ਨੇ ਪੁੱਤਰਾਂ ਯਾਰਾਂ ਭੇਜਣ ਧੀਆਂ ਚਾਰ ਵੱਡੀ ਧੀ ਦਾ ਨਾਂ ਰੱਖੇ ਜ਼ੈਨਬ ਛੋਟੀ ਧੀ ਦਾ ਨਾਂ ਰੱਖੇ ਫਾਤਮਾ ਸਕੀਨਾ ਜਿਹੜੇ ਮੁਕਾਣੀ ਆਏ ਬੈਠੋ ਇੱਕ ਨੀਜ਼ ਕੋਲ ਆ ਕੇ ਆਦੀ ਮੌਲਾ ਵੱਡੀ ਦਾ ਨਾਂ ਜ਼ੈਨਬ ਕਿਉਂ ਰੱਖਿਆ ਛੋਟੀ ਦਾ ਨਾਂ ਫਾਤਮਾ ਸਕੀਨਾ ਕਿਉਂ ਰੱਖਿਆ ਰੱਦ ਵੱਧ ਪਈ ਤੇਰੇ ਤੇ ਮੇਰੇ ਇਮਾਮ ਦੀ ਰੋ ਰੋ ਕੇ ਆਦੇ ਖੜਨ ਕਰਬਲਾ ਤੂੰ ਲੈ ਕੇ ਸ਼ਾਮ ਤਾਈਂ 64 ਮਸਤੂਰ ਜਿਹਨਾਂ ਸਫ਼ਰ ਕੀਤੇ ਨਾ ਸਭ ਤੋਂ ਜ਼ਿਆਦਾ ਜਿਹੜੀਆਂ ਔਖੀਆਂ ਆਣ ਵੱਡੀ ਦਾ ਨਾਂ ਜ਼ੈਨਬ ਆਏ ਛੋਟੀ ਦਾ ਨਾਂ ਸਕੀਨਾ ਏ ਮਰਹਾਬਾ ਮਰਹਾਬਾ ਫਰਮਾਇਆ ਜਦੋਂ ਮੈਂ ਵੱਡੀ ਧੀ ਨੂੰ ਵੇਖਸਾਂ ਮੈਨੂੰ ਫੁੱਫੀ ਦੀ ਯਾਦ ਆ ਸੀ ਜਿਹੜੇ ਛੋਟੀ ਔਲਾਦ ਵਾਲੇ ਬੈਠੇ ਹੋ ਫਰਮਾਇਆ ਜਦੋਂ ਛੋਟੀ ਧੀ ਨੂੰ ਵੇਖਸਾਂ ਮੈਨੂੰ ਉਸ ਭੇਣ ਦੀ ਯਾਦ ਆ ਸੀ ਜਿਹਦੇ ਕੰਨਾਂ ਦੇ ਜ਼ੇਵਰ ਲੁੱਟੇ ਗਏ ਰੋ ਰੋ ਕੇ ਆਦੀ ਆਈ ਕਮੀਨਾ ਮੰਗਿਆ ਲਹਾ ਦੇਵਾ ਮੇਰੇ ਕੰਨ ਜ਼ਖਮੀ ਥੀ ਗਏ ਅੱਜ ਰੋਕੂ ਮਿਲ ਅੱਲਾ
और कोशिश कीता करो जिहड़े आज़ादार रोंदे खड़े हो इक मिन्नत करे ना कदी नमाज कज़ा ना कीता करो। मिंबर दी कसम है तुहाडे ते मेरे चौथे इमाम तू वड्डा आज़ादार भी कोई नहीं, सजदे करन वालियां दा सरदार भी कोई नहीं। सारी सारी रात मुसल्ले ते रहंदे आं, अल्लाह दी कसम है थम्मी वेले मुसल्ले तो उठ के मसलन ते इंज आउंदे आं जिवें हुसैन अकबर दी लाश ते आए। करबला दे पासे मुंह करके आदे अकबर हुण तेरा भीरा टुर नहीं सकदा, मरहबा सैन दुआडे ते राजी होवे सैयदा राजी होण। सारी सारी रात मुसल्ले ते अदादारो इक दिन जा बरी बले अब्दुल्ला अंसारी आया खड़े ना लेंदा साहब अद मौला मौला ज़ईफ हो गए हो कमजोर हो गए जड़े रोंदे खड़े हो। मैं तुहाडे कोलों पुछदा जिहड़ा चंगियां सालां च कमजोर हो गया है भाई जान, दाढ़ी सफेद हो गई कमर झुक गई ते लोग पुछदे आं मौला कमर क्यों झुक गई, सैयद वैन कर के आदे आं मेरी अकबर कमर तरोड़ गया, मैदा थी गया चमन तबाए दरबार दी फेशी फुफियां। अज रोको मिल अल्लाह रोण वालियां दे घर आबाद होण, दुनिया दे किसे गम विच ना रोवो। अजादारों इतने कमजोर थी गए आण, जाबिर इब्ने अब्दुल्ला अंसारी आदे मौला मिन्नत करदा जन्नत है दुआडे नाने दी, मौला जन्नत है दुआडे दादे दी, इबादत घटा दियो कमजोर ढेर हो गए। सैयद आदे कौन आदा जो मैं जन्नत वास्ते सजदे देना, अदे मौला वत इबादत घटा दियो। फरमाया तू सौ मेरे नाले दे सच्चे सहाबी जड़े अजादार बैठे हाय जरूर करिए। सैयद आदे खड़न जी सच पुछ दियो जितनी देर मैं मुसल्ले ते रहना मैनू प्यो दियाँ तेरह जरबा फुल वैदियाँ। सैयद आदम जदा मुसल्ले तो लाना वो मंजर याद आंदा मेरी भेणा दी नमार अकबर दी मौत मारा ओ अजर को मिल अल्लाह शल दुनिया दे किस गम विच ना रहो। जिहड़े चौथे इमाम नु मुकान देंदे खड़े हो अजादारा वो इमाम इन वाके करबला तो बाद मैं नहीं सुनिया मेरे इमाम दी अख लगी होवे। एक दिन ना तुहाडे ते मेरे पंजवें इमाम हथ बन के अदन मौला तुहाडे मेरे नाल दो रिश्ते तुसा मेरे बाप भी हो तुसा मेरे इमाम भी हो। आज खड़े आज बेटा होने की हैसियत नाल नहीं आज मैं मुक्तदी होने की हैसियत नाल एक मिन्नत करे ना सैयदा ने के आखना चाहते हैं रो रो के सैयदा दे खड़े करबला तू बाद मैं नहीं डिठा तुसा सुते हो वो बाबा मिन्नत करे ना मैं मसलन बिछेंदा तुसा सम पवो। सैयदा दे खड़े बाकर बेटा ते सवाल कीते मैं सम पाउंदा पहले एक गल की जमानत दे एक गल की गारंटी दे जिहड़े अज़ादार बैठे हो हाय जरूर करे आदे बाबा केड़ी गल की जमानत सैयद आदन वादा कर जदा मैं समा ना मेरिया अखां दे सामने शाम दे बाजार ना मरहबा मरहबा। सैयद आदन जदा मैं समदा मेनू फुफी दा सौर नंगा नजर आंदा भेण दे जख्मी कन नजर आंदे मैं को नींदर नहीं आंदी। अज रोको मिल अल्लाह अज रोको मिल अल्लाह अज़ादार आओ तुहाडे ते मेरे चौथे इमाम नू ज़हर मिली मेरा पढ़ना सौखा। अच्छा जिहड़े रोजेदार बैठे हो मैं तुहाडे कोलों पुछदा गर्मियां दे रोजे आउण हर बंदे दे दिल दी आस हुंदी कदा डी मगरब ते आस जी करदा टाइम उसी मैं ठंडा पानी पीसा अफतार करसा। मिंबर दी कसम है रोजेदार दे दिल दी आस हुंदी पर तुहाडे ते मेरे इमाम दी अफतारी मुसलमाना जहर दे नाल कराए जहर मिली हुई है इंज तड़पदे ने जिवें अध कुठा परिंदा तड़पदे रो रो के आदन बाकर मेरे सीने ते सांपो जेड़े छोटी औलाद आले बैठे हो यार आदन बाबा मैं जवान हाँ तुसा कमजोर हो। सैयदा देख रहे औलाद होंगी मिठा मेवा हर बाप दे दिल की हसरत आँदी है पुत्र नू कंड ते जावा। सैयद आदन मेरा दिल बहु करदा शिमर कमीना मेरी कंड ते ताजियाने मरेंदा रे। सैयद आदन मैं सीने ते जावा मेरे गल च वजनी तो कई ना मैं चाह सकिया ना मैं समा सकिया बाकर इमाम सम पे अदादारों कदी सर चुम दिन जहर मिली हुई है जेडे मुकानी आए बे इतें ही एक वायन तालबे दुआ कदी सर चुम दिन कदी मुँह चुम दिन ते रो रो का दिन बाकर बेटा मनन आलियां तक मेरी चंद वसीयत पहुँचा देवे शिया नू पैगाम देवे जेडे मोमिन आए बैठे हुए वसीयत इमाम दियां मसाइब है बाबा के आखना है पर माया मोमिना नू आखना है जंगा होनिया रानियां पता लग जाए ना फलां बंदा बेवारस बेवारस नू कुछ नहीं आखना आवाज आए मेरी दूजी वसीयत यतीम छोटा होवे यतीम वड्डा होवे यतीम नू झिणक नहीं देवनी फरमाए मेरी त्रीजी वसीयत साहिल खाली नहीं वलावण
आदे बाबा क्यों आदे हो बेवारस नु नहीं मारना सैयद आदल करबला मैं बेवारस आई शिमर मेरी कंड ते मरेंदा रे मैं आदर अलमार मेरे मान मुक गए मेरा चाचा मर गया आदे बाबा अल्लाह कुरान जी मना पिया करदा यतीम नु झिणक लंदे हो जड़े मातमी आए बैठो इतनी तवज्जो नाल क्यों आदे खड़े हो जड़े छोटी औलाद आले आए बैठो आवाज आई बा कर बेटा करबला तू लेके शाम तई सफर कीते आवाज आई कोई यो जिया शार नहीं जिथे शिमर सकीना नु तमाचे न मारे हो मैनू आदि आई फिर आईनू आख मेरे मुंह ते न मारे था बाबा बोसे दे शाम ताई मेरी फूफी हिका सवाल कीते आदि रही मुसलमान ना ना मैं खाना मंगदी हां ना मैं पानी मंगदी हां चादर मंगदे आए मुसलमान पत्थर मरेंगे अजादारा मुक गई वसीयत हुण इमाम फरमाए जड़े मुकानी आए बैठो करबला जदा मेरा बाबा शहीद होया मैं तंगश च मौके दा गवाह कौन कौन है मेरी सैन फातमा कुबरा के मैं डेंदी रही जरबा चल दिया रही फरमाए मेरे बाबे की केड़ी हालत आई फरमाए सर सजदे जाई शिमर सजियो मरेंदा ई खब्बा रुख सारा जमीन सजियो मरेंदा ई खब्बा रुख सारा जमीन ते लगदा ई उस वेले इमाम फरमाया पाकर एक वारी मेनु मिट्टी ते समा आखरी वेले मैं बाबे हार तड़पना चाह त्रै वैन की तली माम दारू परवाज कर गए पहला वैन कर गया दिल बाबा मैं तेरा मजबूर पोतरा तेरे कत्ल दा इंतकाम नहीं ले सकिया तेरे मुकानी आए बैठो दूजा वैन कर गया दिल बाबा तेरी लाश धूप ते आई मैं नहीं दफना सकिया तीजा वैन कर गया दिल बाबा तू बेदफन लावे मैं नहीं पवा सकिया अल्लाह गवाह इमाम दारू परवाज कर गए दस्तूर है जिथे कजिया हो जाए गुसल होंदा है वाले कफन होंदा है वह धीए लाश ते आनियन भेड़े वैन कर दियन जड़े छोटी औलाद हले आए बैठो जिस वेले इमाम दा जनाजा उठे छोटी धी इमाम दी आके जान पई आदि बाबा जे ते मैनू पता नहीं यतीम किवें रोंदे न उस वेले इक नूर दी अमारी लथे फरमाया पिछे हो मैं दसदी आ यतीम किवें रोंदे न आवाज आई कौन आवाज आई मैं धी मज़लूम हुसैन दी ते मेरी माँ दा नाम रुबाब मेरी माँ दे सामने आस आस के रह पींदे लोग शराबे बीबिया दिए मैं तेरा जरबा टेंदी रही अजादारा जदा भेड़ बिना दे जनाजे ते आई डिठा अखियां जुरात जारी है जड़े मुकानी आए बैठो रो क्या दी सजाद हुण ता दुखा तू जिंद छुट गई आ अखियां दी रात रोग लब हलन ता आवाज आई किवें रोका डिठी मां पुरदी बाजार ते मेडियां अखियां रंग बदला है डिठे प्यो दे कातल